Good evening all. I'm Sandhya Sahare, your host for today's ceremony. First of all, I would like to thank everyone for joining in as we celebrate the 130th birth anniversary of visionary legend Sri Shankar Rao Vasudev Rao Kirloskar. To humanize the dreams, life and contribution of the visionary legend, we are launching the autobiography of Sri S.V. Kirloskar, builder of modern Maharashtra, Shauvakya, translated by Sri Anand Agashi. Today, we are joined by eminent dignitaries, granddaughters of Sri S.V. Kirloskar, Ms. Iravati Pusalkar, Ms. Vidya Gogate, Dr. Mohana Kulkarni, and we are also joined by Sri Justice Narendra Chapalgaonkar and Sri Anand Agashi. Proceed with the ceremony, I would like to play a video by Dr. Mohana Kulkarni, granddaughter of S.V. Kirloskar. पडलंच करे तर आपण 5 मिनिटं परत बसू द्या. तुम्हाला विल स्वीट आणणार 5 मिनिट ऑडिबल टू ऑल.
नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कुल शंकरराव किर्लोस्करांची नात, मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्करांची मुलगी आज अमरावतीहून आपल्याशी संवाद साधते आहे. आज 8 ऑक्टोबर सावा जन्मदिन आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून किर्लोस्कर ब्रदर्सनी त्यांच्या शंवाकीय या आत्मचरित्राचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून आज ते आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. ह्याचा मला अतिशय आनंद होतो आणि मी त्याबद्दल संजय किर्लोस्कर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. शंवाकीय हे केवळ आत्मचरित्र नसून 100 वर्षापूर्वीच्या समाज जीवनाचा तो एक आलेख आहे असं मी म्हणेन. एवढंच नव्हे तर किर्लोस्कर समूहाची हे एक सुंदर पुस्तक, अतिशय आकर्षक असं पुस्तक आज आपल्या समोर पडत आहे. असं वाटतं की हे पुस्तक केवळ एक प्रॉफिटेबल बुक म्हणून राहू नये आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राबाहेर वाचनालयांमध्ये उपलब्ध करून. एवढंच नव्हे त्याला समाजशास्त्र किंवा सोशल सायन्सेस हा विषय ज्या ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर लेवल वरती शिकवला जातो अशा महाविद्यालयांच्या वाचनालयामध्येही हे पुस्तक एक संदर्भ बरोबर झालं आणि यासाठी संबंधित विद्यापीठांमध्ये वेबसाईटवर आपल्याला महाविद्यालयांची माहिती मिळू शकते. आपण त्याचा जरूर उपयोग करूया. त्यांचा आज वाढदिवस म्हणून त्यांच्या पुस्तक इंग्रजीमध्ये पब्लिश करत कुटुंबियांची प्रतिनिधी म्हणून आज याबद्दल मी मनपूर्वक आनंद व्यक्त करते. परत एकदा किर्लोस्कर ब्रदर्स आणि संजय किर्लोस्कर यांचे आभार मानते. धन्यवाद. Thank you for the encouraging insights, Dr. Mohana ma'am. Now I would request Sri Anand Agashe sir to share his experience while writing the book. Sri Anand Agashe sir is a senior journalist who carries a rich experience of over 35 years. He has worked in various positions in leading English and Marathi newspapers, and he has many books written in his name. He has also written the English translation of autobiography of Sri Lakshman Rao Kirloskar's Yantrikachi Yatra by Sri S.V. Kirloskar, and the book is entitled as The Man Who Made Machines. Sri Anand Agashe sir, over to you. Thank you. Am I audible? Sandhya, can I request you to request everybody else to switch off their microphones? We can't hear anything. It's a humble request to all the participants, kindly mute yourself so that we can proceed further with the program. Thank you, everybody. Thank you. Am I audible? Yes, sir. You're audible. Okay. Yeah, thank you very much.
आज मी प्रामुख्याने मराठीत बोलणार आहे, मधून मधून इंग्रजीमध्ये थोडी मुसाफिरी करीन. याचं कारण हे अनुवादित पुस्तकाच्या अनावरणाचा प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे मराठीतून इंग्रजीमध्ये. मी प्रामुख्यानं हे पुस्तक अनुवादित करत असताना माझ्या मनामध्ये काय विचार आले, काय वाटलं मला, हे आपल्याबरोबर आज शेअर करू इच्छितो. याचं कारण माझ्यापेक्षा अधिक अधिकारी व्यक्ती, उदाहरणार्थ निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर वगैरे, असे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते अर्थातच माझ्यानंतर बोलतील, अधिक अधिकारवाणीनं बोलतील. आणि म्हणून पुस्तकाचा अनुवाद करत असताना मला जे वाटलं ते मी आज आपल्याबरोबर शेअर करतोय. एक पत्रकार म्हणून किर्लोस्कर उद्योग समूहाचे आद्य पुरुष आणि संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि किर्लोस्कर प्रकाशनांचे संस्थापक संपादक, अनेक ओळखींपैकी ही शंकररावांची अर्थातच केवळ एक ओळख आहे, परंतु किर्लोस्कर प्रकाशनांचे संस्थापक आणि संस्था संपादक शंकरराव किर्लोस्कर यांच्याबद्दल मला अर्थातच एक पत्रकार म्हणून माहिती होती. अनेक वर्षांपासून मी त्यांच्याबद्दल जाणून होतो, वाचून होतो, ऐकून होतो. परंतु आत्ता सांगण्यात आलं तसं यांत्रिकाची यात्रा या पुस्तकाचा अनुवाद 2.5 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला, द मॅन हु मेड मशीन्स, त्याच्या अनुवादाच्या वेळेला आणि शंवाकीय या शंकररावांच्या स्वतःच्या आत्मचरित्राच्या इंग्रजी अनुवादाचं इंग्रजी अनुवाद करत असताना याच्याबद्दल या दोन्ही गोष्टी करत असताना माझी या दोघांच्याही बरोबर म्हणजे कैलासवासी लक्ष्मणरावांच्या बरोबर आणि कैलासवासी शंकररावांच्या बरोबर त्यांच्याबरोबरची माझी ओळख, माझी घसट ही अधिक गहिरी झाली असं मी म्हणेन, अधिक घट्ट झाली असं मी नक्कीच म्हणेन. त्याची कारण आहे, मला लक्ष्मणराव आणि शंकरराव या दोघांच्याही बद्दल राहून राहून असं वाटत आलेलं आहे गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनुवाद करत असताना की बोथ ऑफ देम रिप्रेझेंट द स्पिरिट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप. हा त्या दोघांना जोडणारा एक समान धागा कोणता, समान गुणधर्म कोणता, असा जर प्रश्न आपल्याला पण विचारला तर हा तो मला सगळ्यात मोठा गुणधर्म, सर्वात मोठा समान धागा हा वाटतो, द स्पिरिट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप दॅट द टू ऑफ देम शेअर्ड, काका पुतणे हे दोघही जण. लक्ष्मणराव आणि शंकरराव हे दोघ जण दे वर इंडस्ट्रियस बाय नेचर, ह्याच्यात तर काही वादच नाही, परंतु दे वर इंडस्ट्रियस इन डिफरंट वेज, इन देअर ओन वेज, असंही मला वाटतं. म्हणजे समान धाग्याचा जसा उल्लेख केला तसं मला असंही वाटतं की ओ आय एम सॉरी, माझा व्हिडिओ आता दिसतोय? नाही सर अजून. ओ या, नाउ इट्स विजिबल. ओके थँक्यू. हा तर मी बघाशी त्यांच्या समान धाग्याचा उल्लेख केला, परंतु मला त्याच्यात फरकही हा वाटतो की ऑल दो बोथ ऑफ देम शेअर्ड द स्पिरिट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप, पण त्यांचे प्रकार वेगवेगळे होते, दोघांची जातकुळी वेगवेगळी होती असं मात्र मला वाटतं. म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन एक मोठी निर्मिती करायची या ध्यासानं स्वतः लक्ष्मणराव झपाटलेले होते आणि त्यांनी खरोखरीच शून्यातून निर्मिती म्हणजे काय याचं ढळढळीत उदाहरण किर्लोस्कर उद्योग समूहाच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केलं. शंकररावांच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं होतं असं मला म्हणावं वाटतं आणि ते असं की त्यांना त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये म्हणजे 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांना जीवनातली विविध क्षेत्र ही सतत खुणावत राहिलेली आहेत आणि त्याला ते प्रतिसादही देत गेलेले आहेत. त्यामुळे केवळ एका क्षेत्रामध्ये ते राहिले नाहीत तर त्या विविध खुणावणाऱ्या क्षेत्रांना प्रतिसाद देत गेले, इतकंच नाही तर त्याच्यात ते पारंगतही होत गेले असंही आपल्याला दिसतं. हे मला असं वाटतं शंकररावांच्या बद्दल बोलायचं झालं तर हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य होतं. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो आणि मानत आलेलो आहोत आणि ते खरंही आहे की वटवृक्षाच्या छायेमध्ये लहान रोपटी वाढत नाही, त्याचे वृक्ष होत नाही, परंतु लकाकी आणि शंवाकी याला अपवाद आहेत असंही आपल्याला नक्कीच जाणवतं दिसतं. लकाकी नावाचा वटवृक्ष इतक्या निकटच्या सान्निध्यात असताना सुद्धा शंवाकी नावाच्या वयानं लहान असणाऱ्या रोपट्याचा कालांतरानं खरोखरीच महावृक्ष झाला असं आपल्याला दिसतं आणि त्या महावृक्षाच्या पारंब्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये खूप खोलवर रुजल्या हेही आपल्याला दिसतं. त्यामुळे
दिस गोज टू द क्रेडिट ऑफ बोथ ऑफ देम. मला असं वाटतं की त्या वटवृक्षानं सुद्धा या छोट्या रोपट्याला वाढू दिलं, त्याला खतपाणी घातलं आणि या छोट्या रोपट्याने सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कर्तबगारीवरती आणि स्वतःच्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर एका महावृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत गेलं कालांतरानं. सर्वसाधारणपणे आपण जर असा स्वतःला प्रश्न विचारला की कोणताही माणूस एका आयुष्यात किती आयुष्य जगत असतो, तर साधारणपणानं असं आपल्याला दिसतं की फार तर दोन आयुष्य जगतो तो. म्हणजे एक त्याचा अर्थातच व्यक्तिगत खाजगी आयुष्य असं ज्याला आपण म्हणतो ते, आणि दुसरं तो अर्थार्जनासाठी जे करतो ते म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय, हे दुसरं आयुष्य. अगदीच म्हणायचं झालं तर काही छंद असतो एखाद्याला, पण तो तोंडी लावण्यापुरता असतो असं आपल्याला फार तर म्हणता येईल. संवाकींचा जो संबंध जीवनपट आहे तो पाहिल्यावरती आपल्याला असं दिसतं की या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये संवाकी किमान 5 आयुष्य जगले असं मला वाटत, असं मला नक्की वाटतं. आणि नुसते जगले नाही, ते भरभरून जगले, अतिशय उत्कटपणानं जगले असं आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येतं. मराठी आणि अर्थातच आता आपण इंग्रजी पुस्तक वाचाल त्याच्याही वेळेला आपल्याला लक्षात येईल. साधारणपणानं या पुस्तकातली जी पहिली 5 प्रकरणं आहेत, त्या पहिल्या 5 प्रकरणांमध्ये मी पुस्तकाचा फार तपशील काही आपल्याला सांगणार नाही, अनेकांनी मराठी पुस्तक वाचलेलंच असेल आणि इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही मुळातून वाचावं, परंतु मी माझी केवळ इम्प्रेशन्स आपल्याबरोबर शेअर करतोय. तर आपल्याला दिसतं असं की पहिली 5 प्रकरणं जी आहेत या पुस्तकामधली, ती त्यांच्या खरोखरीच्या एका अत्यंत रोमहर्षक अशा प्रवासाची आहेत ही संबंध भरलेली पहिली 5 प्रकरणं. म्हणजे सोलापूरमध्ये जन्म झाल्यापासून ते सोलापूर, बमणहळ्ळी, बेळगाव, पुणे, किर्लोस्करवाडी, मुंबई, लाहोर ते थेट ऍबटाबाद असा एक प्रचंड प्रवास या त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये झालेला आहे. ही सगळी स्टेशनं त्यांना लागलेली आहेत आणि त्यामुळे अर्थातच असं झालेलं आहे की जरी ते सोलापूर सारख्या ठिकाणी जन्माला आले आणि प्रामुख्यानं लहानपण त्यांचं इकडे गेलं, तरी सुद्धा थेट ऍबटाबादपर्यंत मी आता घेतलेली ती स्टेशनं घेत घेत सांगितलेली स्टेशनं घेत घेत ते जाऊन आले, यामुळे त्यांना लोकल आणि ग्लोबल या दोन्हीचा भरभरून अनुभव त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच पूर्वार्धातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतला असं आपल्याला दिसतं. हा परस्पर संबंध त्यांना निश्चितपणानं त्या काळात जाणवला असं आपल्याला दिसतं आणि याचा परिणाम म्हणून त्यांचा जो आयुष्याचा उत्तरार्ध होता किंवा त्यांचा जो कर्तबगारीचा भरीचा जो काळ होता, त्याही काळामध्ये त्यांना त्यांचा संबंध अप्रोच जो राहिलेला आहे विविध गोष्टींना, हा एक ग्लोकल अप्रोच, ग्लोबल आणि लोकल यांचा संमिश्र अशा प्रकारचा ग्लोकल अप्रोच शंकररावांचा का राहिला याचं मूळ मला असं वाटतं की या त्यांच्या सुरुवातीच्या 15-20-22 वर्षाच्या प्रवासामध्ये त्याचं मूळ आपल्याला दिसतं. आणि मग त्याला तशी भरभराट जी झाली या अप्रोचमुळे एकूण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची सुद्धा आणि किर्लोस्कर समूहाची सुद्धा ती कशी कशी होत गेली याचा आलेख या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 6व्या प्रकरणामध्ये साधारण आपल्याला असं दिसतं, कारण आपल्यापैकी अनेक जण तर स्वतः जाणताच की त्यांच्या आईनं त्यांना लक्ष्मणरावांच्याकडे सोपवलं आणि आता तू यांच्याबरोबर काम कर म्हणून सांगितलं. संवाकींनी त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे 7व्या प्रकरणाच्या पुढे त्यांनी काकांच्या बरोबर म्हणजे लक्ष्मणरावांच्या बरोबर किर्लोस्कर उद्योग समूहाच्या पायाभरणीपासून ते तो व्यवसाय स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहीपर्यंत आणि नंतर सुद्धा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या या पार पाडलेल्या दिसतात आपल्याला. म्हणजे उद्योग क्षेत्रातली कामगिरी हा या पुस्तकाचा शंकररावांची कामगिरी कर्तबगारी हा या पुस्तकाचा एक मोठा आणि महत्वाचा भाग आपल्याला दिसतो. म्हणजे कुठल्याही उद्योगाच्या खरं म्हणजे लाईफ सायकलमध्ये त्याचा एक स्टार्टअप असतो, मग त्याचा एक कन्सॉलिडेशनचा काळ येतो, एक्सपान्शन होत असतं, डायव्हर्सिफिकेशन होत असतं, या सगळ्याच्या सगळ्या टप्प्यांमधून लक्ष्मणरावांचे अत्यंत खंबीर साथ आणि अर्थातच शंतनुराव होते, कालांतरानं चंद्रकांत किर्लोस्कर आले, परंतु या सगळ्यांच्या बरोबरीनं शंकररावांनी खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन या उद्योग समूहाच्या वाढीमध्ये आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये मोठी त्यांनी कामगिरी बजावलेली दिसते आपल्याला. याच्यातूनच त्यांची स्वतःची लीडरशिप क्वालिटीज त्यांच्या या अनेक प्रसंगांमधून या खूप ठळकपणानं पुढे आल्या. त्याची प्रयोगशीलता ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली. म्हणजे खरं म्हणजे केवढा मोठा स्पॅन होता हा. जागतिक मंदी त्या काळात येऊन गेलेली होती, महायुद्ध संपलेलं होतं, त्याच्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, स्वदेशीची चळवळ सुरू होती, अशा विविध प्रकारच्या घडामोडींनी भरलेला हा सगळा काळ असताना शंकररावांच्या या दोन्ही क्वालिटीज, त्यांची लीडरशिप क्वालिटी सुद्धा आणि त्यांची प्रयोगशीलता आणि
या दोन्ही गोष्टी खूप ठसठशीतपणानं या त्यांच्या आत्मचरित्रातून पुढे येतात. त्याचं जे दुसरं तिसरं आयुष्य असं मी म्हणेन, म्हणजे बालपणीचं होतं ते मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांचा प्रवासाचा काळ होता, महा उद्योग क्षेत्रातला होता. तिसरं आयुष्य असं ज्याला मी म्हणतो त्यांचं ढोबळमानानं, ते त्यांचं पत्रकार म्हणून असलेलं आयुष्य. म्हणजे किर्लोस्कर खबर याची मुळात कल्पना कशी सुचली, मग किर्लोस्कर खबर नंतर सावरकरांनी सुचवल्यानुसार मग त्याचं खबर गळालं आणि किर्लोस्कर हे नाव कसं राहिलं, कालांतरानं स्त्री हे मासिक त्यांना सुरू करावं असं का वाटलं, त्याबाबत त्यांनी काय केलं आणि मग अर्थातच मनोहर. तेव्हा हा संपूर्ण त्यांचा जो काळ आहे पत्रकार म्हणून तोही खूप अतिशय प्रभावीपणे या त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्या पुढे येतो. आणि त्याच्यामध्ये मीपणा असा न येता खरं म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दल समाजाच्या विविध अंगांनी समाजाचा विचार कसा करता येऊ शकतो आणि कसा केला पाहिजे त्याबाबत आपल्या हातात जर एखादं प्रकाशन असेल तर ते कशा प्रकारे त्यांनी कामगिरी बजावली पाहिजे हे प्रामुख्यानं याच्या त्यांच्या आत्मचरित्रातून आत्मकथनातून पुढे येतं असं मला जाणवलं. म्हणजे ते प्रकाशन सुरू करण्यामागे त्यांचं एक निश्चित उद्दिष्ट होतं, त्यानंतर त्याच्याच बरोबरीने प्रयोगशीलता तर होती ज्याचा उल्लेख मी आधी केला आणि अफाट लोकसंग्रह म्हणजे शंकररावांचा विविध क्षेत्रामधला थेट भारताच्या पंतप्रधानांपासून आणि महात्मा गांधींपासून ते अनेकांशी त्यांचा संपर्क आला गावच्या अशिक्षित शेतकऱ्यापर्यंत अफाट लोकसंग्रह हे त्यांचं एक तिसरं वैशिष्ट्य होतं. त्याच्या जोडीला अर्थातच त्यांची काही स्वतःची अंगभूत गुण तर होतेच होते. लेखक ते अव्वल दर्जाचे लेखक होते, संपादक होते, चतुरस्त्र चित्रकार होते, व्यंगचित्रकार अतिशय उत्तम होते, फोटोग्राफर होते, वक्ते होते, इतके सगळे गुण याच्या ठाई आहेत. असा माणूस एक अत्यंत प्रभावी यशस्वी संपादक होईल याच्यात खरं म्हणजे काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, कोणालाही हेवा वाटावा अशाच प्रकारच्या या सगळ्या क्वालिटीज होत्या. त्यांच्या आयुष्याचं चौथं आयुष्य असं ज्याला मी म्हणेन ते होतं अर्थातच त्यांचा समाजकारणात आणि राजकारणात त्यांनी घेतलेला सहभाग. आणि सहभाग म्हणजे केवळ एक पेरिफेरल सहभाग असा तो नव्हता, तर त्यांनी काही अतिशय महत्वाच्या भूमिका वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी बजावल्या. त्याच्यासाठी काही वेळेला त्यांनी या नियतकालिकांचा म्हणजे मासिकांचा उपयोग केला आणि काही वेळेला थेट समाजामध्ये जाऊन समाजाच्या समोर भाषणं करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी त्यांचं समाजकारण आणि राजकारण हे केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन असो, बुवाबाजी विरुद्ध केलेले प्रहार असोत, स्त्रियांचे प्रश्न असोत, इथपासून ते थेट दक्षिण महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर कोयना धरणासारखा एक मोठा प्रकल्प हा सरकारनं स्वीकारला पाहिजे, तो राबवला पाहिजे. आणि यासाठी त्यांनी ज्या प्रकारचे परिश्रम घेतलेले आहेत तेही या पुस्तकामधून पुढे येतात. त्याच्याचबरोबर डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन याच्यामधला त्यांचा सहभाग किंवा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज याच्यामधला त्यांचा सहभाग या सगळ्या याच गोष्टींची पावती आहेत, पोचपावती आहेत असं मी समजतो. आणि पाचवं अर्थातच जे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच असतं तसं त्यांचं व्यक्तिगत आयुष्य, खाजगी आयुष्य कोणाच्याही आयुष्यात असतात तसे त्यांच्याही आयुष्यामध्ये खास खळगे आले, कोणाच्याही आयुष्यात तुमच्या माझ्या असतात तशीच आव्हानं आली. परंतु त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं खाजगी आयुष्य, त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचं सार्वजनिक आयुष्य ज्याचा उल्लेख हातांनी आधी केला, आधीची जी चार आयुष्य आली त्याच्यात यातला तोल त्यांनी ज्या प्रकारे साधला संबंध आणि दोन्हीकडे अत्यंत मोठी कर्तबगारी बजावली त्याला तोड नाही. खरं म्हणजे हा वस्तुपाठ आहे की व्यक्तिगत आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य याच्यातला तोल सांभाळत दोन्हीकडे उत्तम कामगिरी कशी करायला हवी याचा शंकररावांचं स्वतःचं आयुष्य हा एक खरोखरीचा वस्तुपाठ मला वाटतो. आणि ही खरं म्हणजे या पुस्तकाची मला असं वाटतं हे वैशिष्ट्य आहे की हे कालातीत आहे. म्हणजे याचं हे महत्व आहे, हे कालातीत आहे. हा केवळ 1920 ते 1945 असो किंवा आज 1921 आपण आहोत, 2021 आपण आहोत, याच्याही पुढच्या काळामध्ये सुद्धा या गोष्टीचं महत्व हे कालातीत राहणार आहे. आणि म्हणून ते मला असं वाटतं की इव्हन आजच्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा हा एक खूप मौल्यवान दस्तऐवज आहे. हे संबंध या गोष्टी मला अनुवाद करत असताना मला एक गोष्ट अत्यंत नम्रपणानं मात्र नमूद करावीशी वाटते ती ही की अनुवाद जरी मी केलेला असला तरी या प्रक्रियेमध्ये मला 3-4 लोकांचा ज्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यांचं मला खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे, मार्गदर्शनही लाभलेलं आहे. त्यातले एक अर्थातच खुद्द श्री संजय किर्लोस्कर. त्यांचं नाव मी अशासाठी घेतो आहे की जरी ते म्हणत असले की माझं काही मराठीचं वाचन नाही, मी मुख्यतः इंग्रजीतलं आहे, परंतु एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ती क्वालिटी मला असं वाटतं त्यांनी कदाचित त्यांच्या पणजोबांकडून, आजोबांकडून, काकांकडून त्यांच्याकडे आलेली असावी. परंतु कोणत्या गोष्टीचं महत्व काय,
म्हणजे लक्ष्मणरावांच्या चरित्र इंग्रजीमध्ये येण्याचं महत्व काय, शंकररावांसारख्याचं आत्मचरित्र इंग्रजीमध्ये येण्याचं महत्व काय, त्याच्यामध्ये ही तर त्यांना उत्तम जाण आहे हे मी स्वानुभवावरून ठामपणाने सांगू इच्छितो. त्याच्याच बरोबर बारीक बारीक तपशील म्हणजे अमुक ठिकाणी एवढं जरा तपासून पाहायला हवंय, इथपासून त्या म्हणजे अनेक सूचना वेळोवेळी येत होत्या आणि त्या सूचनांप्रमाणे मी त्याची दखल घेऊन काही गोष्टी करत होतो हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. आणि मग अशा माणसाने ज्यावेळेला एखादं आपल्याला काम करायला सांगतो त्यावेळेला खूप आनंददायी असतो तो प्रवास सुद्धा काम करण्याचा, म्हणून मी त्यांचा आता उल्लेख करतो. दुसऱ्या ज्या आहेत ते या पुस्तकाच्या पुस्तकाची कॉपी आपल्या हातात येईल त्या सुजाता राय, म्हणजे या पुस्तकाच्या त्या कॉपी एडिटर असं आपल्याला त्यांचं नाव दिसेल. त्यांचं वैशिष्ट्य असं, ही खरं म्हणजे माझी मैत्रीण आहे, परंतु तिचं वैशिष्ट्य असं की ती सुद्धा बायलिंगवल आहे, म्हणजे मुळीची मराठी परंतु बंगाली फॅमिलीमध्ये लग्न झालेली आणि ठिकठिकाणी भारतभर फिरलेली असल्यामुळे कॉस्मॉपॉलिटन तिला कल्चरही माहिती आहे, विविध भाषांची उत्तम जाण आहे, इंग्रजीवरती प्रभुत्व आहे आणि त्रयस्थपणाची गरज असते. ज्या वेळेला एखाद्या पुस्तकाचं संपादन करत असतो आपण त्यावेळेला तो त्रयस्थपणानं त्या संबंध टेक्स्ट कडे पाहणं, त्याच्यामध्ये आवश्यक ते फेरफार करायला सांगणं आणि त्याप्रमाणे ते नीट होता येत नाही पाहणं, हे अतिशय मोलाचं कॉन्ट्रीब्युशन सुजाता राय यांचं राहिलेलं आहे. तिसरे एक माझा अतिशय तरुण मित्र आहे तो म्हणजे चिन्मय दामले. म्हणजे ज्या ज्या वेळेला तो खरं म्हणजे चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे चिन्मय दामले असं मी त्याला म्हणेन. आणि अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे शंकरांच्या बद्दल आपण आता जसं बोललो ना तसं मला काहीसं चिन्मय दामले बद्दल वाटतं की तो अनेक क्षेत्रांमध्ये त्याला नुसती रुची नाही त्याचा खोलवर अभ्यास आहे आणि ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या जाणून घेण्याची त्याची धडपडी वाखाणण्याजोगी आहे. या पुस्तकाच्या अनुवादाच्या वेळेला सुद्धा चिन्मयनं मला अनेक प्रकारे अनेकदा मदत केलेली आहे म्हणून त्याचा उल्लेख मी करतो. आणि चौथे अर्थातच किर्लोस्कर उद्योग समूहामध्येच आपल्याबरोबर ज्यांच्याशी माझा वर्चस्व संबंध येत होता ते म्हणजे श्रावण होमकर. तर दरवेळेला काही संजय किर्लोस्कारांना त्रास देण्याचं काही कारण नव्हतं मी, परंतु अनेक लहान मोठ्या गोष्टी असत की ज्याच्यासाठी मला काही ना काहीतरी लागत असे मी श्रावण होमकरांना कॉन्टॅक्ट करत असे आणि ते मला मदत करत असे. या चौघांचंही मी या निमित्तानं ऋण निर्देश करतो. आता अगदी जाताना शेवटी मी फक्त माझे एक दोन तीन निरीक्षणं तेवढी नोंदवतो आणि आपली रजा घेतो. एक म्हणजे असं की आपल्याला असं नेहमी जाणवतं आणि ते इथेही जाणवतं की दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांच्या बाहेर खरं म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्यांची पुरेशी दखल राष्ट्रीय पातळीवरती घेतली जात नाही हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचीच खंत आहे. आणि हे एक. आणि दुसरं असं की इंग्रजी व्यतिरिक्त एको येतोय मला नाही ना नाही हा इंग्रजी व्यतिरिक्तच्या इतर आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत भारतातल्या त्या मराठी अर्थातच त्याच्यामध्ये आली. त्या भाषांमध्ये या विविध व्यक्तींबद्दल किंवा संस्थांबद्दल काही ना काही येत असतं, परंतु जोपर्यंत ते इंग्रजीत येत नाही तोपर्यंत सुद्धा त्याची जेवढी दखल घेतली जायला पाहिजे राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती घेतली जात नाही असंही आपल्याला दिसतं. आणि म्हणून द मॅन हू मेड मशीन्स किंवा आत्ताचं इंग्रजीमधलं संवाक्य हे या इंग्रजी भाषेमध्ये येणं याचं मोल माझ्या दृष्टीने फार मोठं आहे. त्यासाठी सुद्धा मी किर्लोस्कर ब्रदर्सचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आणि आता अगदी जाताना शेवटची एकच गोष्ट ती मला वाटते ती ही की इंग्रजीमध्ये हे आलं हे बरोबर आहे, परंतु याचा प्रसार हाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची गरज आहे तर आपलं हे जे उद्देश आहे तो साध्य होईल. त्या दृष्टीने डॉक्टर मोहना कुलकर्णी सुरुवातीला बोलल्या त्यानुसार विविध सार्वजनिक वाचनालय शासकीय ग्रंथालय किंवा याच्या जोडीलाच व्यावसायिक प्रशिक्षण संस्था सुद्धा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ MBA चे कोर्सेस चालवणाऱ्या अनेक संस्था आहेत किंवा IIT सारख्या संस्था आहेत शैक्षणिक संस्था व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था. इथे सुद्धा मला असं वाटतं की या दोघंही किर्लोस्कर फॅमिलीमधल्या या दोघांनाही पुरुषांची चरित्र आत्मचरित्र ही पोहोचण्याची गरज आहे. आणि ती केवळ या उद्योग समूहाबद्दल किंवा व्यक्तींबद्दल माहिती व्हावी म्हणून नाही तर त्यांना ती उपयोगाला ठरतील उपयोगी ठरतील म्हणून याचा प्रसार तिथे होण्याची मला खूप मोठी गरज वाटते. आणि अगदी त्याच्या जोडीलाच बरोबरीने मीडिया हाऊसेस विविध भारतामधली आणि कदाचित बाहेरची सुद्धा आणि मीडिया स्कूल्स इथे सुद्धा या गोष्टी जाण्याची गरज आहे. कारण विशेषतः शंभवाकीच्या बाबतीमध्ये मला आता असं जाणवलं की शंभवाकी समजा 130 वर्षांपूर्वी जन्माला यायच्याऐवजी फक्त 30 वर्षांपूर्वी जन्माला आले असते असं क्षणभर माझ्या मनात विचार आला. तर आज वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सध्याची जी आधुनिक सगळी माध्यम आहे प्रसार माध्यम ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो टेलिव्हिजन सारखं माध्यम आहे ही सगळी माध्यम म्हणतो ती सुद्धा त्यांनी तितक्याच सफाईने हाताळली असती आणि तितक्याच प्रभावीपणे त्यांनी कामगिरी केली असती
असं मानायला भरपूर जागा आहे. याचं कारण ते त्या प्रकारेच जगत आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मीडिया स्कूल्स मधल्या लोकांना सुद्धा शंभवाकींनी त्या काळात बजावलेली कामगिरी, त्याचा आजचा असलेला रेलेव्हन्स आणि येत्या काळामध्ये त्याचा रेलेव्हन्स कसा राहणार आहे याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तिथेही सुद्धा हे पुस्तक पोहोचायला हवं असं मला वाटतं. मला असं वाटतं मला दिलेल्या वेळाच्या मी थोडासा पुढेच गेलेलो आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू श्री अगाशे सर फॉर ब्युटिफुली डिस्क्रायबिंग द वर्क ऑफ श्री एस व्ही किर्लोस्कर. नाव आय वुड लाईक टू प्रोसीड टुवर्ड्स द बुक लॉन्च. फर्स्ट लेट्स हॅव अ ग्लिम्स थ्रू अ शॉर्ट व्हिडिओ, देन वी कॅन प्रोसीड टुवर्ड्स द बुक लॉन्च. I would now like to request our honorable dignitaries, Ms. Iravati Pusalkar, Ms. Vidya Gogate, Shri Anand Agashe, Shri Narendra Chapalgaonkar sir, and our CMD Shri Sanjay Kirloskar sir to unveil the book. Let's have a round of applause for this memorable day. Thank you all. Now I would request Shri Sanjay Kirloskar sir to address the ceremony. Over to you, sir. Thank you, Sandhya. I hope everyone can hear me. I think Mr. Anand Agashe exactly mentioned why I wanted it in English. I don't think I would have ever read the book if it was still in Marathi. I felt after reading Papa's biography written by Shankaranna that this should also be in English. But I cannot say as a child I knew Shankaranna or even know what he did. My first memory of him and Parvati Kaku is going to Purandar Fort in their car. And there was a NCC rock climbing demonstration taking place over there. The highlight of that demonstration in my 7-year-old eyes was one of the climbers crashing into a beehive and the resulting commotion. Later, I knew him to be Mukunda Kaka's father. Once when I and Baba were with Pratima and me in Kirloskavadi sometime in 1983, Baba told me the story of how Shankaranna had saved Kirloskavadi from being burnt down after the assassination of Mahatma Gandhi. Having recently landed up in Wadi at that time, I didn't know much of its history. I had read Cactus and Roses a few times, so now I know some of the things that have happened there earlier. But I did pick up quite a few of the snippets from the older employees when I was based there, and more recently from Mr. Rangrao Deshpande, who is I think about 102 years old now, but he had run around Papa and Mama as a child and retired sometime in 1970s. So as you are aware, to celebrate the KBL centenary, we had translated Papa's biography Yantrikachi Yatra, which was written by Shankaranna, into English.
not only did I learn more about Wadi and the trials and tribulations that Papa and his team went through at the beginning, but I was really struck by the easy-flowing way in which that biography was written. And what impressed me the most was that the author took no credit at all for what he did, even though I knew he was very deeply involved in many of the activities over there. Therefore, I thought it might be a great idea to translate his autobiography and work here from Marathi into English. And I'm grateful to Iravati, Vidya, and Mona for giving me so much encouragement to do this translation. Once it was in English and reading that autobiography, I was amazed by what my granduncle did and what he achieved in life. Though he yearned to be an artist, he was literally ordered by his mother from her deathbed to work with his uncle in Kirloskar Wadi. And throughout his life, he kept the promise he had made, rising to the position of managing director of Kirloskar Brothers before he retired. Every now and then in the past few years, we've come across some old advertisements of products made by Kirloskar Brothers, whether they be of a chaff cutter, a bed, or even a tawa. What most people who forward these pictures on WhatsApp don't know is that Shankaranna was the person behind them. At that time, Papa wanted a new advertisement for his growing business every week. And it was left to Shankaranna to convince the reluctant editorial department of Kesari to carry these advertisements, and which he did by coming out with new content with the right layout every time. Each of these advertisements is what we would today call aspirational, making the reader desire these items. Kirloskar Wadi got a lot of overseas mail at that time, and we all know that Papa was a great admirer of Henry Ford. One day, Shankaranna saw a booklet called Ford Times, the monthly house organ of Ford Motors. Shankaranna felt that KBL should have a similar house magazine and told Papa about his idea. Papa gave him an immediate go-ahead. And out of this idea, three new magazines were born. Papa gave Shankaranna the full freedom to edit all the magazines, Kirloskar, Stree and Manohar, and how he rose to the challenge. As the founder editor of these magazines, he taught Maharashtrians what free enterprise meant. He spread the seeds of industry, trade, self-development in people's minds, and sought to dispel their distaste for taking risks. While he spoke against passivity and superstition, he uncovered the immoral activities of self-styled spiritual gurus in society. As a vocal advocate of social reforms, he endeavored to inculcate a rational, logical attitude in society. Of course, every magazine issue carried the advertisements of Kirloskar products. And these magazines went far and wide, not only in India, but across the world, definitely creating a market and resulting in the tremendous growth of the group. Many people are aware of the industrial activities of our group, but nowadays, not many are aware of the social impact. I would hope that the book being released now would cover this gap in knowledge. It was left to Shankaranna to ensure that the neighborhood around Kirloskar Wadi was always on the side of the factory establishment. His easygoing style, his skill to get along with people, along with his capability to convince others to see his point of view, ensured that all the villages around Kirloskar Wadi would always support the company. He felt that workers and management may not agree on all the issues because both sides have their own perspectives. He was, however, convinced that management would be able to handle all these situations smoothly if it was sensitive to the thinking and mindset of workers. Shankaranna also kept very good relations with the Raja of Awang, Palasaheb Pant Pratinidhi, and his son Appa Pant. The Raja was the first ruler in India to usher in a representative system of governance, relinquishing his powers voluntarily. As Kirloskar Wadi was one of the 62 villages in the kingdom, Shankaranna stood for election and became the first sarpanch of Kirloskar Wadi. Later, he ably served the kingdom, with the Raja giving him various responsibilities, as well as a gold medal for
for carrying out development activities across Kundal Tehsil. After independence, he was instrumental in setting up the Deccan Manufacturers Association in Sangli to encourage entrepreneurship in southern Maharashtra and the driving force to ensure that the Koyna Dam was built to provide a continuous flow of electricity to the region to support the growth of industry. Like Mr. Agashe said, he wrote his autobiography frankly as he went through his life, including writing about domestic discord. All through the autobiography, he comes across as honest, steadfast, unassuming and modest, though he did so much for KBL's success, not taking any credit. According to him, that belonged to Papa Mothaba and the rest of his colleagues. Born in 1891, he passed away on the 1st of January 1975 at Ghataprabha. An artist by nature, he dedicated his life to the overall development of Kirloskar Brothers Limited, and his contribution to the company is indeed immeasurable. I'm happy we decided to do this translation as well, because not only have I learned a lot, but I think many can be inspired by Shankaranna's story and make the world a far better place. I'm sure there are many others like me who don't read Marathi, so I'm sure this English version will be of great value to them. In her speech a few minutes ago, and I'm sorry it got disturbed, but I have heard it, Mona said that she would be pleased if this book was distributed as much and as far wide as possible, and so did Mr. Agashe. In fact, for everyone's information, in the last 2 years, KBL has distributed over 18,000 copies of the two books, Cactus and Roses and The Man Who Made Machines, in both Marathi and English. And as you all know, it was also launched in Hindi, The Man Who Made Machines, by our Prime Minister. So it will be our endeavor to do the same with this book, because Shankaranna's story is just as inspirational. Finally, I'd like to thank once again Iravati, Vidya and Mona for agreeing us to let us do this English version, and also for providing some very good photographs. And of course, Mr. Anand Agashe for doing one more fantastic translation for us. As you're aware, he had also translated Yantrikachi Yatra, which has been appreciated by many. And I'd also like to thank all of you for being present at this virtual launch of the builder of the book, The Builder of Modern Maharashtra, as we have called Shamvakiya, which is the autobiography of Shankar Rao Kirloskar. Thank you very much. Thank you so much, sir, for sharing your thoughts and taking us down the memory lane of Sri S.V. Kirloskar. Further, I would like to request Sri Narendra Chapalgaonkar, sir, to share his thoughts. He has been a former judge of the Bombay High Court and has also taught law and Marathi literature for a brief period of time. He has also written several books on the social and political history of modern Maharashtra. Over to you, Chapalgaonkar, sir. Justice Chapalgaonkar, you're on mute. Can you unmute yourself, please? Ho, sir. Namaskar. Aaj Shankar Rao Kirloskaranchi 130vi jayanti hai. साधारणतः त्याच वेळेला आगे मागे दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या एका गावातून आलेल्या एका कुटुंबानं दक्षिण महाराष्ट्रामध्ये उद्योगाची स्थापना केली. अगोदर बेळगावमध्ये आणि नंतर औंधच्या महाराजांच्या पाठिंब्यानं नंतर तो एक नवी वाडी वसवली आणि त्याचं नावही किर्लोस्कर वाडी दिलं. आज त्या कुंडल स्टेशन आणि किर्लोस्करवाडी हे इतिहासामध्ये एकच झालेलं आपल्याला पाहताय. हा जो काळ होता, हा काळ म्हणजे ज्याला आपण इंग्रजी वाङ्मयामध्ये हा कि तिथे वसंत असावा आणि आपण तिथे असावं अशा अभिमानाचा तो काळ होता. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये एक नवयुग तयार होत होतं. स्वातंत्र्याची सर्व जोरात चालली होती. लोकमान्य हे लोकांचं नेतृत्व करण्यासाठी विधिकुशू वृत्तीने
समोर उभे होते. थोड्याच दिवसात गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून इकडे येणार होते आणि स्वातंत्र्याच्या चळवळीच्या बरोबरच आणखी अनेक गोष्टी महाराष्ट्रात चालू होत्या. महाराष्ट्रात नाटक हे आणि शास्त्रीय संगीत हे सुद्धा माणसांच्या अभिरुचीला वाढवण्याचं काम करीत होते. आणि या सगळ्या वातावरणामध्ये हा जो कारखाना सुरू झाला त्यामध्ये लक्ष्मणराव हे काका आणि त्यांचा पुतळा म्हणजे शंकरराव या दोघांनी एकमेकांना जे सहाय्य केलं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एका नव्या संस्कृतीची घडण झाली असं मला वाटत. आज कारखान्यामध्ये आपण कामगार आणि मालक यांचे संबंध कसे असावेत याच्यावरच शास्त्रीय व्याख्यान देतो आणि पुस्तक वाचतो. शंकररावांना आणि लक्ष्मणरावांना हे कधी गरज पडली नाही, कारण कामगार तिथंच निर्माण करायचे होते हेच त्याचं काम होत. आणि म्हणून कारखाना आणि कामगारांचे स्किल त्यांचं कौशल्य त्यांचा जन्म बरोबरीनच त्या ठिकाणी होत होता. आणि एक कुटुंबाप्रमाणे आपले कामगार आपल्या बरोबर आहेत ही भावना पहिल्या प्रथम या दोघा जणांनी किर्लोस्करवाडीमध्ये निर्माण केली आणि ही मला वाटतं फार महत्वाची गोष्ट होती. आता किर्लोस्कर खबर असं एक छोट परिपत्रकासारखं काढून त्याच्या त्यासाठी प्रेस आणला, त्यातून किर्लोस्कर कारखान्याची जाहिरात करण्याला सुरुवात झाली. आणि पुढे मग असं वाटलं की आपण शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी कधी कडबा कापण्याची मशीन देतो, कधी त्यांना चांगला लोखंडी नांगर देतो, हे सगळं ठीक आहे. पण त्याचबरोबर त्याच्या सांस्कृतिक प्रशिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे लोकांना जसं समृद्ध व्हावंसं वाटतं तसंच त्यांना सुसंस्कृत व्हावंसं वाटतं. हे त्यावेळेचे जर किर्लोस्कर आणि स्त्रीचे अंक जर आपण चाळून पाहिले तर आपल्याला असं दिसतं की नव्या तरुण पिढीची जी स्वप्न होती ती स्वप्न किर्लोस्करनी पहिल्या प्रथम मध्यम वर्गाच्या समोर ठेवली. आणि मला आठवतात त्यावेळेला मी तर लहान होतो पण ती किर्लोस्कर साठी शंकरांच्यावरती लिहित असताना मला ते अंक पाहायला मिळाले की प्रगत शिरोरांच्या सारखा माणूस जेव्हा सायकल मध्ये आहे आणि एकीकडून पत्नी आणि एकीकडून तो तिचा नवरा आहे दोघं जण चालताय, हे दृश्य महाराष्ट्रामध्ये किती महत्वाचं होतं हे आजच्या पिढीला सांगून बिलकुल कळणार नाही. तर हे सगळी स्वप्न त्यांनी त्यांना दाखवली. आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी मला दिसली जी किर्लोस्करांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपण वाढायचं एवढ्याने भागत नाही, आपल्या बरोबर समाज वाढला पाहिजे तर त्यामध्ये आपली सुद्धा वाढ अनिश्चित आहे. म्हणून हेळवाकला जी कोयना धरणाची मागणी करण्यासाठी पहिली परिषद शंकररावांनी आयोजित केली, लक्ष्मणराव तेथे होते, त्या याच्या मागे सर्वच सर्वांचा उदय करावा, सर्वांना समृद्ध करावं, महाराष्ट्राचाच काया पालट करावा अशा तऱ्हेची त्या ठिकाणी भूमिका त्यांची होती. मग आता शंकररावांनी म्हणून आपल्या जीवनामध्ये जे खरं म्हणजे मला इतकं ते ड्रॅमॅटिक वाटतं इतकं नाट्यमय वाटतं की ते मला माहित नाही, पण नाटकाचा एखाद्या सिनेमाचा सुद्धा तो चांगला विषय होऊ शकतो की एक मंत्री हा बैलगाडीमध्ये पाणी जास्त आहे त्यामुळे बैलगाडीतून एका गावातून दुसऱ्या गावात ग्रामपंचायतीची पाहणी करायला जातो, हा प्रसंग आजच्या पिढीच्या ऐकण्यात सुद्धा येण्याची शक्यता नाही. आणि असे कितीतरी प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांच्या मध्ये आपल्याला असं दिसलं की एक नवा उदय त्या ठिकाणी होतोय. स्त्री लेखिकांचं संमेलन घेत आहेत शंकरराव, तिथे लेखकांचं संमेलन घेत आहेत, लोकांना असं वाटतं की आपल्याला काही जर लिहायचं असेल वाचायचं असेल तर ते आपण किर्लोस्कर मध्ये लिहिलं पाहिजे, स्त्रीमध्ये लिहिलं पाहिजे. हे ही जी एक लोकांच्या मध्ये आदराची भावना या दोन मासिकांनी निर्माण केली यामध्ये मासिकांच्या पेक्षाही किर्लोस्कर कुटुंबाने एक संस्कृती जी निर्माण केली होती संस्कृतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी आहे असं दिसतं. ते अनंत काळ असं चालत राहिलेलं असतं. काळ बदलला म्हणजे माणसाचे कर्ज बदलतात. अगदी साधा आपण पाहू शकतो की किर्लोस्कराने प्राथमिक पहिल्या प्रथम जे केलं ते कडबा कापण्याची मशीन केली, नांगर केला, लोकांच्या गरजा वाढल्या, मग त्याच्यानंतर आणखी काय पाहिजे, मग इंजिन ऑइल इंजिन केली, मग पाईप निर्माण केले, हे सगळं करत असताना लोकांच्या गरजा आणि त्याला पुरवण्यासाठीची आपल्या स्वतःची म्हणजे कारखान्याची कंपनीची ताकद
या दोन्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला असं दिसतं आज शंकररावांच्या या स्मृती जागी करत असताना की महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक 50-60 वर्षांचा काळ हा किर्लोस्कर मासिकाने शंकररावांनी आणि नंतर त्यांच्या चिरंजीवांनी असा गाजवलेला आहे असं आपल्याला दिसतं. पण हे सगळं शक्य केव्हा झालं की कंपनी त्यांच्या मागे उभी राहिली. लक्ष्मणराव जर उभे नसते पाठीमागे तर हे काही करता आलं नसतं. तेव्हा ही मासिकं ही त्यावेळेच्या प्रबोधनाची साधनं होती. आज प्रबोधनासाठी मासिकच काढायला पाहिजे असला भाग नाही. पण आपल्याला असं दिसतं की समाजाचा आपण काही देणं लागतो ही जाणीव किर्लोस्कर कुटुंबियांच्या मध्ये आहे. मला असं आठवतं की पुण्यामध्ये जेव्हा बानशेत झालं आणि त्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले त्यावेळेला अनेक तरुण मुलांना लेच किर्लोस्कर शंतनुरावाने घेऊन दिले की तुम्ही नवा व्यवसाय सुरू करा हे तुम्हाला आम्ही देतो. ही दृष्टी जी आहे की गरजेच्या वेळेला आपण समाजाच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे, त्यांना जे पाहिजे ते आपण त्यांना मदत केली पाहिजे. हे मला असं वाटतं की फार आवश्यक आहे. आज जगभर आपण हे पाहतो एखादा अब्ज देश आपण आयुष्यात जमा केलेली सगळी संपत्ती दुसऱ्याला देऊन टाकतो, दुसऱ्या ट्रस्ट मध्ये जमा करतो आणि म्हणतो वा ठीक आहे तू चांगलं काम करतोस ना तर ही इतकी अब्जावधीची माझी संपत्ती तुझ्या ट्रस्ट मध्ये. असं झालं तर बिल गेट्स मध्ये आणखी दुसरे ट्रस्टचे पैसे सुद्धा आले. हे का आले? कारण शेवटी सुख समृद्धी मिळवता मिळवता पैसे मिळवून मिळवून मिळून किती मिळवणार आणि त्याचं काय करणार? मी पुष्कळ वेळा जेव्हा या अशी श्रीमंत माणसं पाहतो की ज्यांना वाङ्मयात काय चाललंय माहित नाही, नवीन काय पुस्तक कोणाचं निघालंय ते माहित नाही, चांगल्या कादंबऱ्या कोणत्या आहेत ते माहित नाही, एखादं उत्तम चित्रपट काय झालाय तो माहित नाही, एखादा नवीन स्वर कोण्या मुलीचा हा आपल्या मनाला हलवून सोडील अशा तऱ्हेचा महाराष्ट्रात येत आहे हेही माहित नाही, वेळच नाही ना. आणि म्हणून अशा त्यात न जाता आपण आपली सामाजिक जबाबदारी या समाजाचे आपण एक एक अंग आहोत आणि त्यामध्ये देण्याचं काही फार आपल्या मनाला भावना असण्याचं कारण नाही. भावना एकच पाहिजे मी या सगळ्यांच्या पैकी एक आहे आणि हे ही भावना मला असं वाटतं की किर्लोस्करांच्या संस्कृतीचा एक भाग आहे असं मी मानतो. आज मला संजय किर्लोस्करांचे विशेष आभार मानले पाहिजे की त्यांनी शंकररावांच्या या वाढदिवसाच्या या दिवशी मुद्दाम या पुस्तकांची वेगवेगळ्या भाषांतर करून घेतली, त्याच्या अतिशय देखण्या आवृत्त्या काढल्या आणि त्या त्या योगे नव्या पिढीला पुन्हा एकदा शंकररावांनी आपल्या हयातीमध्ये लक्ष्मणरावांच्या बद्दलचं यांत्रिकाची यात्रा त्यांची पहिली आवृत्ती माझ्याजवळ आहे आणि हे ते जे लेखन आहे ते लेखन मला असं वाटतं यात आत्मगौरवाचा प्रश्न नाही आहे. या त्यामध्ये प्रश्न जो आहे तो इतिहास ग्रथित करण्याचा आहे आणि यामुळे आज एक का आपला लोकशाही जर टिकायची असेल ना तर राजकारणातल्या लोकांपेक्षा ज्यांना सामाजिक जाणीव आहे असे इंडस्ट्री मधले असे उद्योगाच्या मधले लोक अधिक सामर्थ्यवान झाले पाहिजेत. त्याचं कारण असे की ते आपल्या इच्छेचा स्वतंत्रपणे उपयोग करू शकतात. 6% कायद्याप्रमाणे जे काही करता येईल ते सोडून द्या, 6% अधिक जर आपल्याला करायचं असेल तर ती दृष्टी कोणताही राजकीय फायदा नसतो, कोणताही इंडस्ट्रियलिस्ट निवडणुकीला उभा राहत नाही. पण तो करतो की समाजासाठी आपल्याला काही करायचं तर आपण हे करू. हे असं करण्याची प्रेरणा जर कोणा इंडस्ट्रीला मिळायची असेल तर ती किर्लोस्कर देऊ शकतील असं मला वाटतं. आणि म्हणून समाजाच्या बरोबरचं जे एक नातं किर्लोस्करांनी जोडलेलं आहे ते आपण चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे चालू राहिलं तर उद्याच्या अनेक आव्हानं येतील. अनेक आव्हानांच्या मध्ये लोकांना प्रशिक्षित करावं लागेल, लोकांना मदत करावी लागेल. ते मदत करीत असताना मला असं वाटतं की हे ते जुन्या आठवणीत कामाला येतील की त्यावेळेला एका स्वातंत्र्य सैनिकाला ते किर्लोस्करांनी आश्रय कसा दिलेला होता हे कुठेतरी वाचलं म्हणजे वाटतं ना की आता सुद्धा आपण अडचणीत आला कोणी तर त्याला अशी मदत केली पाहिजे. आणि म्हणून मराठी मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचं एकंदर समाज यांच्या अभिवृद्धीसाठी किर्लोस्कर कंपन्या
म्हणजे किर्लोस्कर ब्रदर्स तर त्या बाहेरच आहे, पण त्यांच्या इतर सबसिडरी सुद्धा इतर वेगळ्या कंपन्या सुद्धा मदत करते. आणि शंकरराव किर्लोस्करांची आणि त्याच्या अनुषंगाने लक्ष्मणरावांची सुद्धा स्मृती जागी ठेवण्यासाठी प्रयत्न करते अशी मला आशा आहे. मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार. थँक्स अ लॉट सर, इट वॉज ग्रेट टू नो ऑफ युअर ब्युटिफुल थॉट्स. खूप अतिशय सुंदर विचार तुम्ही आमच्यासोबत शेअर केले, यासाठी तुमचं धन्यवाद. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट श्री वसंत आर भागवत सर टू शेअर हिज थॉट्स विथ अस. ओवर टू यू सर. थँक्यू. मला भावलेले शंकरांना कसे होते हे मी तुम्हाला सांगणार आहे. शंकरांना हे नाव उच्चारले की समोर उभं राहत ते भव्य दिव्य उंचपुर भारदस्त आश्वासक आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व. किर्लोस्कर उद्योग समूहाच्या विस्तारात उद्योगपती म्हणून त्यांचं कार्य मोठं आहेच, पण त्याही पेक्षा किर्लोस्कर वाडीच्या व महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक अंधश्रद्धा निर्मूलन कोयना धरण डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अशा अनेक याच्यामध्ये त्यांचं वावर होता. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान फार मोठं होतं. आयुष्यात कोणतेही कठीण व परीक्षा पाहणारे प्रसंग आले तरी त्याला सर्व सामर्थ्यानिशी युक्तीनं धीरानं तोंड कसं द्यायचं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून शंकर अण्णांच्या जीवनपटाकडे मी पाहत असतो. माझा जन्म, माझं बालपण, शिक्षण, संस्कार हे सर्व किर्लोस्करवाडीच्या मातीत रुजलं, अंकुरलं आणि फुललं. नवरात्र व्याख्यानमाला, नामवंत लेखक, विचारवंत, साहित्यिक, कलाकार, रंगकर्मी यांच्या गाठीभेटी, यांची भाषणं या सर्वामुळे महाराष्ट्राच्या संस्काराची गंगोत्री म्हणून किर्लोस्करवाडीची गणना झाली. किर्लोस्कर स्त्री मनोहर या मासिकामुळे महाराष्ट्रात व भारतातच नव्हे तर साता समुद्रापलीकडे ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या ठिकाणी किर्लोस्कर हे नाव पोचलं. शंकरअण्णांच्या किर्लोस्करची अशी ख्याती होती की एक तारखेला किर्लोस्करचा अंक हा लोकांच्या हातात पडणारच. आणि योगायोग असा की 1 जानेवारी 1975 साली शंकरअण्णांचं निधन दुःखद निधन झालं. माझं परमभाग्य असं की मला त्यांना जवळून पाहण्याचा भेटण्याचा लहानपणापासून योग आला, त्यांच्याकडून पुष्कळ शिकता आलं आणि त्यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा सामाजिक बांधिलकीचा माझ्या आयुष्यावर जबरदस्त ठसा उमटला. या प्रसंगी त्यांच्या सहवासातल्या आठवणी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. माझ्या लहानपणी शाळेत शिकत असताना तेव्हाचा तो काळ, तेव्हा किर्लोस्करवाडी नव्हे पण तुपेवाडीत म्हणजे सध्या त्याचं नाव रामानंद नगर असं आहे, पूर्वीचं नाव तुपेवाडी असं होतं. इथे छोटे मोठे दरोडे पडायचे आणि किर्लोस्करवाडीत दरोडा पडू शकतो त्यामुळे दरोडा पडेल अशी भीती असायची. कंपनीच्या कामानिमित्त शंकरांना अधूनमधून परगावी जायचे तेव्हा सर्व वाडीकरांना एक प्रकारची भीती धास्ती वाटायची. आणि आता 2-3 दिवस शंकरांना किर्लोस्करवाडीत नाहीत दरोडा पडू नये अशी आम्ही प्रार्थना करत असू. आणि परगावहून परत आल्यावर एकदा शंकरांनाच दर्शन झालं की आम्ही म्हणायचो आता दरोडा पडला तरी हरकत नाही, आपलं आणि किर्लोस्करवाडीचं रक्षण करणारे निधड्या छातीचे बंदूकधारी शंकरांना हे वाडीत आहेत असे ते दिवस होते. अजून एक माझ्या हृदयात कोरलेली आठवण, अशाच एका रविवारी सकाळी 9:30 सुमार असावा एक म्हातारा त्यांच्या अंगणात आला आणि तो मोठमोठ्याने रडत होता, ओरडत होता. बरोबर त्याचे 4-5 नातेवाईक होते.
थंडीत कुडकुडत होता, आपली गाराणी व्यथा दुःख गरिबी सांगत होता आणि हे सर्व शंकर अण्णांच्या घरासमोर कंपाऊंडच्या आत. हा सर्व आरडाओरडा ऐकून शंकर अण्णा घराबाहेर आले, त्याची व्यथा समजून घेतली. तेव्हा थंडी असल्यानं शंकर अण्णांनी स्वतः स्वेटर घातलेला होता. मी आणि माझे एक दोन मित्र नांद्रेकरांच्या दुकानाच्या बाहेर उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होतो. शंकर अण्णांनी समजुतीचे चार शब्द त्याला सांगितले. थंडीत अंगभर कपडे नाहीत, खायला अन्न नाही, आम्ही काय करायचं मायबाप, असा त्याचा आक्रोश चालू होता. आणि काय आश्चर्य, शंकर अण्णांनी स्वतःच्या अंगातला स्वेटर काढून त्या म्हाताऱ्याला दिला आणि म्हणाले, स्वतःच्या तब्येतीला जप, या स्वेटरनी तुझी थंडी कमी होईल, तुझ्या काही अडचणी असतील त्या आपण सोडू. हे आश्वासक शब्द ऐकून ती मंडळी निघून गेली. असे होते आमचे शंकर अण्णा, ही त्यांची खरी ओळख. अजून एक आठवण, दररोज संध्याकाळी शंकर अण्णा मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, गणपतराव विजापुरे, नाधो तामनकर, हरिभाऊ किर्लोस्कर, शशिकलाबाई किर्लोस्कर ही सगळी मंडळी 9 नंबरच्या विहिरीकडे किंवा मारुती मंदिर आणि तालीम जे आहे त्याच्या मागे एक गेट होतं, तिकडून फिरायला जायचे. आणि शाळेसमोरील पटांगणात आम्ही सगळी मुलं क्रिकेट खेळत असू, रबरी बॉलनी बरं का, एका एखाद्याची ते बॅट घ्यायची आणि म्हणायचे, बॉलरला म्हणायचे, मला आउट करून दाखवतोस का बघू. 2 बॉल खेळायचे, कधी बॉलरच्या हातातला बॉल घ्यायचे आणि म्हणायचे, थांब मी तुला आउट करतो, म्हणून 2-3 बॉल टाकायचे. योग्य वेळ काहीशा वेळापुरता का होईना त्यांचा सहवास, आमच्या मधला वावर आम्हाला उत्साह आणि ऊर्जा देऊन जायचा. सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं, बकअप करायचं, वाव वा म्हणायचं, उत्साही वातावरण निर्माण करायचं, हा त्यांचा जणू काय स्थायी भावच होता. अजून एक चित्तथरारक आठवण मला सांगावीशी वाटते. गांधीवधानंतर कारखाना जाळून टाकण्याच्या इराद्यानं हातात पलिते, रॉकेलचे डबे, काठ्या घेऊन आलेल्या समुदायाला धीटपणे सामोरे गेले आणि समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. आणि शेवटी हे पण सांगितले, कारखाना जाळायचा असेल तर जरूर जाळा, पण एक लक्षात ठेवा, त्यानंतर आपली भाकरी मिळण्याचं कायमचं ठिकाण संपेल, बंद होईल, कुटुंब मुलं बाळं उघड्यावर पडतील, याचा विचार करा व काय ते ठरवा. आणि सर्वात महत्वाचं की त्यामुळं आमचं काहीही नुकसान होणार नाही. आम्ही कारखान्याचा इन्शुरन्स केला आहे, इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला पैसे मिळतील, नुकसान मात्र तुमचं आहे. आणि थोड्याच वेळात जमाव पांगला आणि माघारी फिरला. या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली ती सांगितलीच पाहिजे. शंकरांनी केबीएल कारखान्याचा विमा उतरवला आहे व इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला पैसे मिळतील हे सांगितल्याचे मला पूर्णपणे माहीत आहे व त्यावेळच्या सर्व लोकांना हे माहीत आहे. तेव्हा मी 12-13 वर्षाचा होतो, त्यामुळे मला सर्व गोष्टी व्यवस्थित कळत होत्या, माहिती होत होती. परंतु शौमाकी यांच्या मराठी आत्मचरित्रामध्ये हा उल्लेख का नाही याचं मला अजून एक कोडं आहे. असो, आता एक शेवटची आठवण सांगतो की ती माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाची अशी आहे. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यातून निवृत्त झाल्यानंतर घटप्रभा कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात त्यांनी बंगला बांधला. मधुघट निसर्गाच्या शांत रम्य वातावरणात हॉस्पिटलच्या परिसरात त्यांच्या वानप्रस्थाश्रमाची सुरुवात झाली. गोकाक, दुबदाळ, बागेवाडी, चिकोडी येथील डॉक्टर मंडळी पेशंटना घेऊन या मोठ्या हॉस्पिटलमध्ये यायचे. अर्थात शंकर भवनचा संबंध सर्वांशी असायचाच.
त्यामध्ये चिकोडीचे एक डॉक्टर जोशी पण यायचे. एकदा ते शंकरण्णांना म्हणाले, माझी पुतणी एम ए झाली आहे, लग्नाची आहे, तुमच्या माहितीत एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे माझे वडील रामचंद्र विष्णू भागवत हे 30-35 वर्षाच्या किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्कर वाडीच्या कारखान्यातून निवृत्त सेवानिवृत्त झाले व शंकरण्णांच्या सांगण्यावरून KHI म्हणजे कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या परिसरात मधुगड बंगल्यापासून 2-3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक छोटीशी बंगली बांधून त्या ठिकाणी शंकरण्णांच्या सान्निध्यात ते राहत असत. हा, डॉक्टर जोशीजी शंकरण्णा विचारल्यानंतर त्यांनी कुणाचं तरी नाव सुचवावं म्हणून त्यांनी वसंत रामचंद्र भागवत म्हणून माझं नाव सुचवलं. तेव्हा मी मैसूर किर्लोस्कर लिमिटेड हरियर यामध्ये नोकरी करत होतो. मुलीला पाहणे इत्यादी सर्व सोपस्कार झाल्यावर माझ्या आयुष्याची साथीदार आशा अनंत जोशी कोल्हापूर ही यांची कन्या आशा वसंत भागवत झाली. माझ्या नोकरीच्या आयुष्याची सुरुवात किर्लोस्कर उद्योग समूहापासून झाली, दॅट इज मैसूर किर्लोस्कर लिमिटेड. आणि अखेर किर्लोस्करांच्या समूहामध्ये सर्व ठिकाणी मी काम केलं आणि त्यानंतर सेवानिवृत्ती किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्कर वाडी येथे झाली. आमचा संसार फारच आनंदाचा सुखासमाधानाचा समृद्ध झाला, यशस्वीपणे संपन्न झाला. शंकरण्णांच्यामुळे हा योग जुळला याबद्दल मी शतशः त्यांचा आभारी आहे. आणि यामुळे सुद्धा माझ्या जीवनात शंकरण्णांचं स्थान त्यांचं महत्व अनन्य साधारण आहे. शंवाकीय या आत्मचरित्राचे इंग्रजी भाषांतराच्या उद्घाटन सोहळ्यात मला बोलावल्याबद्दल व शंकरण्णांच्या आठवणींना स्पर्श करण्याची व त्या सुंदर आठवणी जिवंत करण्याची संधी मला माननीय श्री संजय किर्लोस्कर यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संजय साहेबांनी 5-6 मिनिटं सांगितली होती हे असं असताना सुद्धा मी थोडासा जास्ती वेळ घेतला, त्याबद्दल क्षमस्व, धन्यवाद. थँक यू सो मच भागवत सर फॉर टेकिंग अस डाऊन द ब्युटिफुल मेमरी लेन. काही सुंदर आणि ठळक अशा आठवणी तुम्ही श्री एस व्ही किर्लोस्कर यांच्याबद्दल आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. इफ एनी वन फ्रॉम द डिग्नेटरीज वुड लाईक टू शेअर देअर थॉट्स ऑर मेमरीज ऑर एक्सपिरियन्सेस विद अस, आय वुड रिक्वेस्ट देम टू अनम्यूट देमसेल्स अँड शेअर इट विद अस. मॅडम तुम्ही म्यूट वर आहात. विद्या मॅडम तुम्ही काही बोलत आहात का? हल्लीचा काळ हा इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना शिकवायचा आहे. माझी मुलं दोन्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आहेत, त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केल्याने पुष्कळ मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आणि संजयनी हे खूप मोठं काम केलेलं आहे की मागची पिढी आणि आता येणाऱ्या पिढ्या हे चरित्र वाचू शकतील आणि त्यांना त्याच्यातून काही फायदा होईल असं मला वाटतं. त्याबद्दल संजयचे आभार. थँक्यू विद्या मॅडम. वुड एनी वन एल्स लाईक टू स्पीक? सर्वप्रथम संजयचं अभिनंदन आणि बाबांच्या पुस्तकाचं त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद करून घेऊन त्याचं पब्लिकेशन केलं त्याबद्दल धन्यवाद. बाबांच्या आत्मचरित्रामध्ये किर्लोस्कर वाडीच्या सांस्कृतिक वाढीचा जो सगळा इतिहास आहे तो यामुळे लोकांना
समजेल बरेच लोकांपर्यंत तो जाईल. आणि नुसतंच कारखान्याच्या ह्याच्याबद्दल नाही, परंतु इतरही कल्चरल ह्याच्यामध्ये बाबांचं खूप मोठं योगदान होतं आणि ते सर्व लोकांपर्यंत पोचलं जाईल. म्हणजे लहान मुलां, जसं मगाशी वसंत भागवतनी सांगितलं की लहान मुलांचे ग्राउंडवर खेळत असताना तिथे येऊन खेळायचं, नंतर महिला मंडळामध्ये काहीतरी हे कार्यक्रम ठेवायचे किंवा प्रभात फेरी सुरू केली, लेझिम गणपतीच्या मिरवणुका करताना संपूर्ण गावातनं मिरवणूक करायची, असे अनेक प्रयोग अनेक कार्यक्रम बाबांनी सुरू केले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समाज मंदिरामध्ये वेगवेगळी पुण्या मुंबईची नाटकं आणून ते मोठे कार्यक्रम वाडीच्या लोकांना बघता आले तिथे. आणि कारण त्यावेळेला थिएटर किंवा असं पुण्यामध्ये किर्लोस्करवाडीमध्ये नव्हतं, परंतु या अनेक गोष्टींमुळे झालं. किर्लोस्कर स्त्रीचे 400वा अंक 500वा अंकामुळे अनेक नासी फडक्यांपासून महादेव शास्त्री जोशींपासून अनेक लोक किर्लोस्करवाडीमध्ये येऊ शकली, अनेक लेखक लेखिकांशी भेटता आलं लोकांना. त्यामुळे अशा अनेक गोष्टींमध्ये बाबांचा सहभाग होता आणि हे त्यांचं कार्य संजयनी इंग्रजीमध्ये पुस्तकाचा अनुवाद करून मराठी लोकांनी ते वाचलंच आहे, परंतु इतरही लोकांना ज्यांना मराठी फारसं वाचता येत नाही अशा लोकांपर्यंत पुरवल्याबद्दल मी संजयचे मनपूर्वक अभिनंदन करते. थँक्यू इरावती मॅडम. नक्कीच तुम्ही अगदी बरोबर बोललात. नाव like I would like to call upon Mr. Alok Kirloskar, director on the board of Kirloskar Brothers Limited and managing director of SPP Pumps Limited, to deliver the vote of thanks. Alok, you're on mute. Alok, you're on mute. While I have not met Shankaran now, I will say that after reading Papa's biography, which was written by him, Yantrika Chi Yatra, it gave me a good picture of what he may have been like in real life. The style was simple, direct, and succinct. I'd like to thank Iravati Atya, Vidya Atya, and Mona Atya for their support and encouragement for this endeavor, as well as providing some really nice photographs for this book. I would also like to thank Mr. Anand Agashe for his efforts in translating this book and taking the time to understand the family in order to ensure that translation captured the actual story as well as the emotions. I also want to thank everyone else who's attending from all around the world. Thank you. Thank you so much, Alok sir. So with this we come to the end of the ceremony. We would be sending the books to all the attendees. If anyone requires more copies of the same, then you can email us at marketing@kbl.co.in. Do let us know if you require a hard copy or soft copy. And once again, I would like to thank everyone for joining in the ceremony and making it successful. Thank you so much. And